विहारा कामल आणि या ठिकाणी आपण विनंती करतो. श्री सुरेंद्र शांभा श्री वसुदेव प्रभु श्री कुतुबई प्रकाश नायक विजय प्रकाश नायक श्री कृष्ण पै श्री एम वी शानभागुरेकर श्री जी आर नायक व्यासपीठाने श्री गोपाल किनी मेलमूर्ति वेंकटेश भाई सुवर्ण महोत्सवाच्या दहाव्या दिवसाच्या समारोप समारंभ कार्यक्रमामध्ये आज आम्हाला उपस्थित असायचे. पुढाराचे चरण तांबळेचे नाम आवईक भंडांचा ब्रह्मस्त खुश होता. मस्त दिवस दोनों अपना चरण येता मणिये आवई मस्त खुश होता. भावना मस्त खुश होता जैसे चरण एक ना एक दिवस वापस तिकडे घर वैसे असायची. त्यांना भावनांक आवईक पुरा पहिला कसं एक परिस्थिती मित्र राजकारणात आम्ही साईबनी पूर्वाश्रमाने एक चरण कुळारा आलेल्या एक राजाचा माक्षी परमपूज्य स्वामीवर्य आम्ही शांतिकामाशी जेवतना मित्राई आज दहा दिवसाचा कार्यक्रम स्वाम्या मार्गदर्शनाची स्वाम्या दिव्य उपस्थिती दिली अत्यंत सुंदर रीतीने खी कचरे रीतीने यानाशी बरे रीतीने चाललो. आणि माझी परिस्थिती आज स्वामी मुकावेल गुंडमाळा मुक्कामा भेट झाले. स्वाम्यान दहा दिवसाचा कार्यक्रम अत्यंत छंद करून दिलो म्हणे एक संतोष एक सायरान किती भेगी दहा दिवस ठरले बाबा स्वामी आधी भाग ठरले म्हणे एक वेदना आणि एक सायरा असे सुख दुःखाचे संमिश्र वातावरण आम्ही दिले. आज आम्ही समारोप समारंभ आम्ही करत आहोत. वेदघोषा कृष्ण आई असं एक संमिश्र वातावरण आम्ही राज्य समारोप समारंभ आम्ही करत आहे. हा साईबिनीला दिव्य चरणी नमस्कार करून परमपूज्य स्वाम्याला दिव्य पादारविंदा नमस्कार करून वेदघोषण आईचो समारंभ आरंभ करता तरी वेदमूर्ती व्यंकटेश ब्रह्मनाया विनंती करता ठिकाणी वेदघोषण व कार्यक्रम आरंभ करतो.
The fruit of love is service. The fruit of service is peace. Jagati shanti khatiri ami shant manan karche prarthana ichi jagati ke shanti kar athar jata madar teresa ne kwa asya sarva karyakram ami hindu sanskriti mite veda ghoshan prarthane arambh kare भक्तिपूर्वक वेदगुरु सादर केले व्यंकटेश भट मामांक आमदार पूर्वक नमन समर्पण करता आणि विद्या महाले आणि ममता भट यांना विनंती करता विधान स्वागत घेत विद्या महाले एक भगे भगे सुनीता महाले आणि विद्या महाले समय क्षम्य आगत तुम मंगल शुभ समागम
जाना पादुका पूज करते हैं। गुरु सर्व लक्षण आणि पादुका म्हणजे आविर्भूत जाऊन होता पा म्हणजे अक्षर संता भक्ती एकूण देखील केली पूजे पाप क्षय जाता नाश जाता धू म्हणजे लक्षर संता दुरीचा कष्ट काय करतो पूर्वजन माझे असल्यानी तू पूज केले मात्रान ते दूर जाता का म्हणजे लक्षर संता भक्तीने केलेली ती पूजा गुरु पाहून घेऊन कारुण्यमयी तुका अनुग्रह करता त्यातून पादुका पूज कोर गुरु अनुग्रह पाव अशी संत लोकाल वचन आमगे ह्या शांतिकामाक्षी देवस्थान मध्ये पाडवी दोन आज दशम पर्यंत दशदिनात्मक सुवर्ण महोत्सव चल सोनायांचा प्रथम बारी पर्तगाली घेतली सांगितले सप्त दिना पर्यंत भुवन ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಾಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಬರೆದಿರುವಂತಹ ದಿನ
शुद्ध मना सह अर्चक प्रत्यक्ष हरित संबोधन के नित्य स्नान आदि आंगिक कर्म कोर शुचिर भूत जाम परिशुद्ध वस्त्र आदि धारण कोर नित्य गायत्री अष्टाक्षर आदि मंत्र जप कोर सदाकाल शुद्ध मना पूर्ण शांत स्वभाव वचन से अर्चक देवाक समान असल अर्चक प्रभाव न देवालय सकल नीति अभिवृद्धि जता विशेष वचन आचार्य तपसामनाय जपेन नियमेन च उत्सवे नानदानेन क्षेत्र वृद्धिस्तु पंचला देवस्थान अर्चकान पक्ष जप तप अनुष्ठान काल कारा समचन अर्चना पूजे अक्षिचरणय आचार विचार नियम परिपालनी नैमित्तिक चर्च पक्षोत्सव इत्यादि देवालय अभिवृत्ति प्रदान देवता अशी शास्त्र वचन अंगिरा शांतिर कामाक्षी देवस्थान मित्रे पुनः प्रतिष्ठित जाऊ वेळाचे अंगिर वेंकटेश पटमाम तावली तान प्रयाग ताने सुवर्ण महोत्सव कला पर्यंत 50 वर्षाची जास्त काळ निरंतर अंगिर साहेबांनी पूज करून कुळाने अभिवृद्धी केली साहेबांनी कण शिरसा मनसा वचसा प्रार्थन दवरून कुळाने अभिवृद्धी केली ताने प्रयत्न केल्यान ताने श्रेयोभिवृद्धी खातीर मागणी केल्या त्यातून सुवर्ण महोत्सवा संदर्भाचे तागीर पूजा अर्चना विभाग आणि निर्मला वर्षाची अधिक ताने प्रयत्नशीलता दवरी देऊन अंगिने देवस्थाने अभिवृद्धी हक्का देवालय आणि गुरु अनुग्रहा वर्षी अखिले नित्य निरंतर अनुष्ठानाचे पूजा विभागाचे प्रयत्न अशी देऊन सुवर्ण महोत्सव समितीने ह्या संदर्भाचे लेखात सुवर्ण अर्पण करता असे विचार दवर घेऊन आज आम्ही स्वामी भक्तिपूर्वक मागतात की अंगिर वेंकटेश भटमामांक हे एक सुवर्ण महोत्सवाची यादगार आणि अर्पण करता म्हणून किलो
समाजाचो म्हणजे कुळावर महाजनाचो अभिप्राय दिला जाता तशी तशी थोडथोडे रिफ्लेक्शन मठ विभागांचो देव विभागांचो समाजाच्या डेव्हलपमेंट विभागांचो जाते रोजचा पडता आणि त्या एखादा खांतेचे कृपारण कोळवण महाजन कोणते प्रणाली मार्गदर्शन घेऊन त्याचे होते राहतात एक 10 दिन जाऊन भाजप 95 की तरह से क्या गलत स्कूलर प्रतिष्ठा जा रही हम स्कूल को ही बोल हम कहें अग्रवाल और सच है स्कूल अच्छा लग रहा है मगोजे में भी बंद लेपर के लिए बोल ऐसे कोई के लिए है स्कूल का सच है पर तय एक पर ना सोच सच है क्या वोकेशन बोल रहे थे वोकेशन को लेकर मक्के का भाग के बाद है तब मस्त जवान से मस्त मगेरे प्रदर्शनता मामला नहीं प्रदर्शनता अध्याय निमित्ता ना आवाज 10 दिवस पहिले दिवस प्रेरणा भावन कशी म्हणाले एक नमुने तंबूर ही तारीची काही एक कॉर्नर आहे तंबूर जवळ गाडी सारी ती तार त्याची होत होता ते तर ती तार घेऊन समोरची प्रपोर्शन खेळल्या एक नमुन्याच्या सिम्फनी तयार केला मधुर गायन तयार केला त्या नमुन्यानं आतो समाजाभिकरण दानकृपी असा पण ते राईट वे त्याच्या कॉर्ड भावना त्याच्या भावना त्याची कॉर्ड त्याची कॉर्ड होते त्या काही या नमुन्याचे कलेक्शन वरच्या पावले आणि त्या नमुन्याचे लोकांना उत्साह दिला लोकांचो एक नमुना उत्साह क्रिएट करता तोची उत्साह उत्सव रूपात टूर्नामेंट चॅरिटेबल रिसिव्हिंग अँड पीटर हॅड के हॅड का जाता आणि मस्त प्रोजेक्ट एक टेम्पल आणि एक प्रोजेक्ट घेतला दुसरा 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 प्रोजेक्ट घेत असता तांतो समाजा भीतर नवीन नवीन वेल्थ क्रिएट जाता वेल्थ म्हणजे काय तो मी मॉनिटरी वेल्थ आहो एज्युकेशनल वेल्थ कल्चरल वेल्थ हेल्थी वेल्थ आणि अशी मस्त एक नमनांच्या समाजात व्हायब्रेशन तयार करते मस्त प्रोजेक्ट करता आणि मस्त प्रकारचा सहयोग सहकार समाजात दिवचे ज्ञान बुद्धी असा तांतो सेकंड जनरेशन आहे की जनरेशन आता मी पुरा होतो ओल्डर जनरेशन आहे देवी भगवान तुले मस्त माहिती देता अटॅचमेंट आता पुरा असता तर यंगर जनरेशन आता फोन लागलो ते पुरा काम करतो की ते उत्तर आहे का ते रिस्पॉन्सिबिलिटी त्याचा हे आपल्याला प्रत्येक कमिटी आणि अंतर्गत आचार्य मागील काही म्हणा जनरेशन काम करताना देवाला अनुग्रह नाही असता स्वामी शब्द प्रत्येकांचो एक ही देव भाषा असा की तुम्ही मुखार करा देव फाटी बोला असं म्हणून अशी त्यांना काही सांगितलं की तुम्ही घरा बसा आणि देव करून देतो म्हणून पुरुषार्थ म्हणाले आम्ही प्रोजेक्ट राईट प्रोजेक्ट घेऊ राईट स्टेप घेऊ राईट प्रयत्न घेऊ
उपकार करते जेव्हा अनुग्रह ही जे कुणाकडे राहणार जाऊ ही जे काही येणार त्याच करून देणार मगर ऍक्सिडेंट झाला की जे कष्ट इतर कुटुंबात के बाई झाला त्या आमचे काम होता तर त्या पैसे त्या जिल्हा मॅटर काही काही प्रोजेक्ट घेऊन आम्ही गोष्ट पडता आणि वगैरे दिस ही एक विनंती असा की समाज समाजाचे कसं वेल्थ क्रिएट जास्ती तसं म्हणून कितीही प्रोजेक्ट द्या देव देव सनिधी प्रोग्रेस द्यावता आणि आता तुम्ही अमेरिके म्हणून आता आमची दिशा प्रहार आम्ही मात्र पाहिजे कोणी होतो सिक्क सरकार आम्ही कडे अमृतसरांचं गोल्डन टेम्पल असतं अगदी टेम्पल जे भंडारांचं वकिल्लावर असतं पण इन्कम दिशा केले ते अभिवृद्धी तांत्रिक अंतर केला तुम्ही रिप्लाय जाता अंतर्गत संस्था मध विभागामध्ये रिप्लाय जाता देव विभागामध्ये रिप्लाय जाता अंतर्गत कम्युनिटी सेंटर कम्युनिटी वेलफेअर टीम तांत्रिक रिप्लाय जाता तसे जनरलाइज कोणी रोजगार येणार ते जनरलाइज करून रोजगार जनरल आता गुडा केंद्र आता आमचं सब देवालय अनुग्रह आमचा आम्हाला किंवा नैन्य असतात आम्ही त्यांच्याचे प्रोजेक्ट घेऊन आणि गेले जातात आणि आम्हाला एक स्वामित्व अंदर आम्ही बॉम्बे भीतर एक शांतिकुंज सेवाश्रम म्हणून केलं आहे चौदह एकर लँड आहे बॉम्बे झाले 40-50 किलोमीटर हवे 14 एकर लँड असेल आणि ऑलरेडी 5 कोटी खर्च केले लागतात एक ब्युटिफुल वास्तू रामच्या की त्यांचं ओल्ड एज होम हॉस्पिटल त्यांचं देवस्थान कॉटेजेस एकदम रम्य एन्व्हायरमेंट केले असतात मध्ये मध्ये आमचा पुन्हा पुन्हा सांगायचं आशीर्वाद मंत्र्याचा आम्ही त्यांचे चांगले गायडन्स घेतलेले आहेत तर एक 5 कोटी क्रिएट तयार कोणी आम्ही त्याचे एक्सपेंड कोणी करतात आणि तो मस्तानी करतात तर त्याच्यात एक सोशल ऑब्जेक्टिव्ह बी असतात सोशल एमबी आम्हाला कमी टू अंडर आम्हाला गायडन्स अंडर मस्तानी सोशल वर्कअप केलेले असतात तो आपल्या पाठशाला इथले वैदिक शिक्षण आम्ही तर तिथले नमुना करी तयार केले असतात इथले गेले वास्तू निर्माणाची पुनर्प्रतिष्ठाची एक्सपान्शनची कठीण नमुना भागाला केले असतात आम्ही त्या नमुनाचा एकदम भाग्यशाली असा आहे की गोकर्ण पंडितांनी गेले मठ परंपरेत आमचा अखंड गुरु परंपरा लागलेली असा आणि आम्ही त्या तिथे एकदम नशिबवान असा आहे आम्ही आम्ही गो महाबन इतके केले आम्ही स्वामींचा अखंड आयुरावती बाळका आमच्या चांगले काही चिरकाल बाळकडून आम्ही प्रार्थना मी केली आणि ते कशाप्रकारे म्हणजे त्याला गुरु शिष्य संबंध घेतले असा त्या एकदम फलदायक असेल असा गुरु आमचा आशीर्वाद त्यांनाही आमचा लाभ का आणि त्यामुळे 3-4 महिन्या पहिले स्वामी बॉम्बे गुजरात मंदिरले असेल तरी वैष्णव माधव माधव तत्वज्ञान परिषद झालं मस्त माधव मठाचे माधव द्वैत परंपरेचे मस्त यांचे स्वामी आणि आई असले पण ते संमेलन उद्घाटन करताना त्यांनी अंगिल गुरुवर यांचं आमंत्रण दिलं आणि अंगिल गुरुवर जे उद्घाटन माधव संमेलन उद्घाटन करून या रीतीने कन्नडा भीतर त्यांनी प्रवचन दिले पहिले पुढे काय होतं तसे ऐकूच्या प्रवचन माधव परंपरे माधव मठाचे माधव तत्व असतो त्या भीतर स्वाम्यांनी एकदम विचार त्यांचे विचार विनिमयाचे हे केले गेले तर तशी एक ही परंपरा कल्चर होता हा जे आमचा 10 दिवस घरी सेवा गुरुसेवा पूर्ण करते आमचा चान्स मिळत आणि पहिला आम्ही चातुर्मास काही हजार तर म्हणून सांगतो आमचे महासभे 3-4 महासभे भीतर आम्ही केलं रेझोल्युशन पास केलं आणि स्वाम्यांना गेलं की ह्या 2005 ह्या महोत्सवाचे कोविड साहेब म्हणून चातुर्मास स्वाम्यांना आमचा आमगेलं जेवढा भीतर या प्रमुख समूह तरी स्वाम्यांनी आमगेले रामनाथ गुरुस्थानाभीतर तयार केलेले भीतर तरी एक 10 दिवसाचे ह्या अनुष्ठानाभीतर आम्ही उपस्थिती देता म्हणून स्वाम्यांनी सांगितले आमची उपस्थिती पडली आमचा गुरुसेवा आणि हरिसेवा दोनच करते आमच्या एकमनाच्या एकडे करते एकमनाच्या भाग्य मिळाले आणि तो आम्ही मस्त पार्टिसिपेट केलं पूर्ण आमगेले पुरापुरा माझ्यानंतर उपस्थित रचन देता अर्पण करता आणि आणि मकाला अंत विनाम इतने देश आता
सुरेंद्र शान बाबा नाम बुद्धि संले पद अंदर पूर्व प्रतिबंध समर्पण जो
उत्तर प्रदेश जिल्ह्याचा गोड सालसवार देवस्थानाचा स्वामी महाराजांचा नेतृत्वाचा जो एक खासगी देवस्थान म्हणल्या म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटचा नुकसान निमित्त मुखावे सांगू की ही सांदरी काम आमची रामनाथ देवस्थानाचे कशी प्रगती झाल्याचा तशी प्रगती आमच्या या जिल्ह्याच्या सर्व देवस्थानात आम्ही मुखारी पळवू म्हणजे हा मोठ्या वेळाने आज करता भाषा सोडून दिला आमच्या देवाक सोडून दिला आमच्या पूर्वजांकडे धर्म पिठात सोडून दिला आमच्या संस्कृती सोडून दिला पण उत्तरेक गेलेले ते सांगले भाषा विसरले संस्कृती विसरले काही लोक धर्मपीठ देव विसरले आम्ही आमगेले वर्षी आमगेले देवाक घेऊन आले नित्य पूजा पुरस्काराची व्यवस्था केली देवळा बांधली शाखा मठ उभारले आमगेले धार्मिक विधान उर्जित दवले हे उत्तर केवळ उमटे कामात इथले सीमित नाही कामाच्या महोत्सव कसं उलोकला उपकरण आहे महोत्सव गाव वर खबर देश वर खबर कुठे गाव मध्ये भारी तंत्री दिन चोर महोत्सव घडण चार महिने मागची हर येणार पण त्याच्या उपाय मग वेळ समजा अनुग्रह देवाने बघा सुवर्ण महोत्सवाचं कार्यकारी समिती अध्यक्ष म्हणून निवडला आपण एक सांग म्हणू शकतो बा कार्यक्रम कशी करतो कशी दाखवा साहेब विरोध करून घेऊ का तुम्ही सुखड सहकार करू का असं कसं की तुम्ही म्हणलो ताकि म्हणजे कार्य काम काम उत्तर चालतो आणि दुसऱ्या काम करताना फरक असतो तो एक अगदी शिस्त माणूस व्यवस्थित प्लॅनिंग असते त्यानं आम्हाला सांगलंय ते काम देवा प्रत्येक जण शिष्यात मग एक अनुयायी ज्ञान तो देऊन की साहेबीने तिचे काम करून घेत तू तेव्हा अत्यंत प्रित्यत स्वामी अत्यंत प्रित्यत अशा वसून हे महोत्सवाचो एक अध्यक्ष जाऊन सुवकाश मेळला असा आणि ते तुझे अध्यक्ष ते तरी अगदी तंत्री दिन घडून घेऊची इच्छी भीत साहेबीनी असते आणि आमका वाचते आणि तूच कविता आपण म्हणजे पदर्भ असा भटकर शांतिर कमाशी देवस्थान तडे म्हणून असून दिलं कश्मायत मध्ये बांधली बाजून मुळा देवस्थान काल परत ती साईड नाही की ते काम करून घेता आमचं नेवर आपण येत राहतो ते कुणीतरी पुरुषाचा राग का काम करता करतो हरी पै आम्ही लगेच आम्ही किती अनुभव उपस्थित उपस्थित केलं असा त्याबद्दल काय चिंतन कशी आणि बाबा सोडून घेऊन कशी तो महोत्सव चुका सोडून घेऊन पडा स्वामी केलं कुठे बसून त्याप्रमाणे की महोत्सव भारी तंत्रीतीन अगदी तंत्रीतीन खरी कसली अडचण नाशिक घडलो सरकार संतोष
1973 ईस्वी स्वामी पिठावर उणकेल दिवस तो दिवस श्री संस्थान कोकण पत्रकारी ज्योत मठा संस्थापन दिवस जाऊन आशिल 22 पुण्यवंत स्वामी अखंड परंपरे प्रति घेऊन 23वे स्वामी स्वामी पट्टाराय तांनी पट्टाराय नंतर आमगे समाजाचे उन्नती दाय कायदे म्हणतात तो एक संख्या बघितलं पदवी पावलं आमेले एक प्रतिनिधित्व प्रति असताना गुरु शिष्याला एक संभ्रम ना गुरु शिष्याला एक वेळा मिळचे आमेले ह्या स्वामी पट्टाराय नंतर त्याचे एक वेळोवेळी त्याचे एक जोडधंदे आहे स्वामी पट्टाराय गेले 33 वर्ष झाले त्यांनी केले कार्यदर्श 22 वर्ष बाकी जो 22 स्वामी पाई परंपरेच्या 22 वर्षात झाल्याशी माझी काम आम्ही स्वामीला पट्टाराय 33 वर्षात झाल्या म्हणाली एक अतिशय संन्यास जीवनाचे पूर्ण व्रत पालन करते कर्तव्यनिष्ठे आपल्या आत्मसाधन करून न्याय सुधा ग्रंथाचं ग्रंथ वाचन करून पुण्य संपादन केलेले आपले शिष्य बंधा वाटले आणि वाटीत सुधा मंगल पाठ व ग्रंथ जैतीत गुरुस्वर तुम्हाला रचन केले सूर्य सूर्या मुळके ಕೃಷಿ ಸತ್ಯದ ವೃತ್ತಿಯೊಳಗಿಂದ ಅಜ್ಞಾನ ರೂಪಿ ಅಂಧಕಾರವನ್ನು ದೂರು ಮಾಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಈ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಇದೆ ಅನ್ನೋ ಕೈಲ ಉಡುಪಿ ಅಷ್ಟಮಠ ಸ್ವಾಮಿ ಭಂಡಾರಗಿರಿ ಮಠ ಸ್ವಾಮಿ ಅನಿ ಪರಿಮಾರ ಮಠ ಸ್ವಾಮಿಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ರೆ ಕಲ್ಯಾಣ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಪಾಠಗಳು ಅನೇಕ ಯಜ್ಞ ಸಹಸ್ರತಿಂಡಿ ಅತಿಥಿಂಡಿ ಅತಿ ವಿಷ್ಣು ಅನೇಕ ಅನುಷ್ಠಾನ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ರೆ ಯಾರು ನಡೀಲ अनेक देवालय नवीन नवीकरण अनेक मूर्ति प्रतिष्ठापन झाली अनेक शिखर कलश प्रतिष्ठापन झाली त्याने की संन्यास यात्रा तीर्थ यात्रा ही अगत्य पालन करते गुरुत्वगुण मुख्य संचार करते संकल्प प्रकार स्वामी अनेक तीर्थ यात्रा भी केले श्रीरंग तिरुपति मुश्रम गोदावरी पुष्कर नैमिषारण्य बदरिकाश्रम मुक्तिनाथ अदले अष्टमहामुख महाक्षेत्र यात्रा चतुर्धाम यात्रा द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वर बद्री क्षेत्र मोक्षदायक यात्रे काशी कांची मायापुरी मथुरा अयोध्या द्वारावती इत्यादी यात्रे पंचगंगा घाटा काशी राहुल कार्तिक मासात स्नान वगैरे तशी पुष्कर गंगा यमुना सरस्वती नदीचे संगम क्षेत्राने एक महिनो रेवे राशीने राहुल त्यांनी रेवेच्या तळा राहून तेजस्वी तपस्वी जीवंत स्वाम्याला पाय वाटेल गंडकी आपली त्या त्यांनी तीर्थावळीवर पुरवून बनल्या यात्रेच्या एक स्वरूप पण यात्रेची रीती पळून तांत्रिक एक पराने तरी आम्ही करण्याची वर्षा कृष्णांगली संकल्प आणि आजपर्यंत बाकी 22 स्वाम्या कसं घडल्या त्याची पावलाला चला देऊन प्रत्येक कार्य मंगल त्यांनी तीर्थावळीमध्ये बरेले वाक्यमालिका अवघड देखीने गंडकीच्या आधी करून बहुत प्रयास मुख्य क्षेत्र पाहिले जे का शालिग्राम असंख्या देवांच्या पर्वत पाहिले विष्णू क्षेत्र दिसले 40 कोस धन्य झालो कच्च कच्च झालो भारत माझी पुण्य पंढरपुरी पुढे बरेले हे वाचून स्वाम्यांचं जतन केले की आपण बी आम्ही बी गंडकी यात्रे करता स्वामी संकल्प केला मात्र देव काही पाठिंबा राहतो काही संकल्प पूर्ण अगदी कठीण करत असतं याद करून जो संपादन करून आणि पुण्य जो असा आज शिष्य बनतात आणि वाटेल त्या पुण्य आपला आम्ही आम्ही सुद्धा गेले की जायचं असा म्हणतो गुरु आज कुठे गावांनी सुवर्ण महोत्सव आचरण केले भांगडा पार केले हे सगळं शिष्य आहे स्वामी शिष्य आले अशुभ योगा
आणि आम्हाला समय या सार्वजनिक वर्षाच्या अभिनंदन कार्यक्रमाला आम्ही जो धर्मंत्री या की कृष्णचंद्र मिश्र आमचं पूर्ण पृथ्वी लोकांनी सर्व भक्त मागून घेतल्या की समय राहिलं आरोग्य बरेल जाऊ आणि मुखारे त्यांनी यो नियोजन केले सर्व कामात आणि शिष्यवृंदा आत्मा लागून चंद्रायनीतील मुखावर योजन मी सुद्धा चंद्रायनीतील कोणा वर्षी मागून घेऊन आम्ही देवाला पाहून घेऊ मुकुंद भक्ती मुकुंद भक्ति गुरु भक्ति जाए मधु विद्या संग्रह संप्रीत जाऊंगे साधन देवान संप्रीत जाऊंगे गुरु अनुग्रह जाऊंगे गुरु अनुग्रह कसले कष्ट आना कितनी साधन के लिए नारायण सुप्रीत जाए सत्तर लोग आई देवा स्वामी मन का अनुग्रह पूर्ति हम जाऊंगा गुरु अनुग्रह साधन न हरि प्रिय गुरु अनुग्रहाशी ते कंठी साधना तरी प्री जायना आम्ही येतो ते तो भागवत आले भाषा सांगितलं तशी गुरुविन कुळावर नागवं जरका बरे दंडा मोठी आम्ही जन्म घेतलो पुरुष गुरु धर्माचं जन्म घेतलं आम्ही विद्यावान बुद्धी म्हणजे का दिलंस आम्ही जन्म घेतल्यानंतर आम्ही कशी वाघ का आम्ही नंतर समाजातून भाव का आम्ही कर्तव्य कशी उरता आम्ही कसं संस्कार दिला मागणारे पण विचार करून आम्ही गुरुसेवा कुलदेवा सेवा अत्यंत कमी अवधी मध्ये भटकळ शांतिनिकेतन कामाक्षी देवस्थान मध्ये राहून गुरु भक्त देव भक्त जाऊन उठताना त्यांना आपल्या अत्यंत प्रीती सगळे मित्र उपस्थित होऊन स्वामी करण्यासाठी येऊन येणाऱ्या आशीर्वाद घेऊन कार्यक्रमात गुरु भक्त आम्ही एक सुवर्णमहोत्सव समिती समारोप समारंभात येऊ का बाबा विनंती करून त्यांना विनंती मान्य करून आज येऊन आम्ही उद्देशून गुरुमहिमेबद्दल आणि देवस्थानाच्या समारोपा समारंभाच्या अवसरामध्ये चांद्रकमाशी देवस्थान उमटेचे सुवर्णमहोत्सवाबद्दल मुलेबद्दल आम्हाला भरपूरपूर्वक अभिवंदन समर्पण करता त्या 10 दिवस आम्ही तरी आमचे उदाहरण दिवस जेवका मारा म्हणून सांगितलं त्यांना तू काय घेऊ नका की तू दूध जेवका तू किती नेटवर्कचे एक मनुष्य येत नाही त्यानंतर तू किती जेवका ते दूध सांग नाही अरे कसं मोठकडे बोलायला तयार नका तू दूध एक पैल करून घे म्हणा तसं एक महापुरुष गुरु भक्त आमगेलो पुतणा आज आम्ही उपस्थित सांगा आणि तुम्ही भटकळ देवळा विचारताना आमंत्रण दिले असा आम्ही ह्या देवस्थानामध्ये मूल देवस्थानामध्ये रामनाथ प्रदान केले कोणत्या देवस्थानामध्ये शांतिरी प्रदान केली आणि भटकळ देवस्थानामध्ये कामाक्षी प्रदान केली असे म्हणतात मालगडे असे आम्ही तिन्ही देवळा गेले शांतिरी कामाक्षी रामनाथ तिन्ही आमका प्रधान देवचन धारण
ಪುತ್ತನಾಗಿ ಅಭಿವಂದನ ಆ ಧಾಮ ಅಮೀರ ಕುಂಟೆ ಪೆಂಟೆ ಇಷ್ಟ ದೇವ್ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ವೆಂಕಟೇಶ್ ದೇವಾಲಯ ಆದರೆ ತಮ್ಮ ಸರ್ ವಸುದೇವ್ ಪ್ರಭು ಅಂತ ವಿನಂತಿ ಕರ್ತಾನೆ नमस्कार करू परम पूज्य परम पूज्य सर्वत्र आदेश कोण करू
जवाब देता श्रीमान क्या जाति स्वामी महाराज की उनका मठा से आदरिता मुक्ति से बसो प्रभु हमें विनंती मान्य कोरोना जी अति की जाऊं हम बुद्धि सुनते दोनों दुल्हे बदल हम पूर्व कभी बंद मठा जवाब मल्ल वर्धंती उत्सव जवाब सका संस्कृत शास्त्र कल्लेरी कल्याण उत्सव पाने उपस्थित मित्र हम प्रोग्राम हम मल्ल कार्यक्रम मदल संपूर्ण आशीर्वाद महोत्सव आवयकरण अक्रवेदी वेंकटेश आमंत्रण दिल जय करून अकरावे दिवसाचे कार्यक्रम तुम्ही मठाकडे येऊन सर्व लोकांचा सहकार करता म्हणून आम्ही आदरेचा मुद्दे वसुप्रभूंनी आमंत्रण स्वीकारणं आणि सर्व मठांमध्ये येऊ का म्हणून प्रार्थना आता हम आदिले आराकामत मामाजी प्रमुख सेवेदार आमगेले त्यांना संतर्पण केली भेटली तीन अनुष्ठान पड़ी आमका मास्पुरी पंद्रह तारीख तक मुख्य अतिथि आज भी विनंती कि तुम्हें व्यासपीठा बसन आनंदित करता आमी एक विनंती मान्य कर व्यासपीठा उपस्थित होता हम तक एक प्रार्थना करता कि स्वामी परमंत्र स्वीकार कर करता आणि स्वामी त्या अनुमती घेता की मुखार प्रयाण करते